शिवसेनेनं पुन्हा एकदा गुंडांच्या पक्षप्रवेशावरून भाजपला टार्गेट केलंय. शिवसेनेनं सामनामधून भाजपावर ही टीका केली आहे. नेमकं काय म्हटलंय ते आपण बघूया. गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवच कुंडलं हवीच असतात आणि अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणं आणि पक्षाची व्याप्ती वाढवणं हे काळधन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत कमल निवासात विराजमान झाले आहेत. भाजप हा गुंडांचा पक्ष अशी टीका अजित पवारांनी केली, कारण हे सर्व लोक कालपर्यंत राष्ट्रवादीत होते आणि अजित पवार गुंडांचे आश्रयदाते असल्याची टीका कालचा विरोधी पक्ष करत होता. अजित पवार आपल्या जागी आहेत, फक्त गुंडांनी आश्रयदाते आता बदलले आहेत. मनगटावरचं घड्याळ सोडून कमळ घेतलं आणि देवपूजेला लागले आहेत. अनेक नामचीन लोक राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करते झाले, त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व चारित्र्याचं काय असं विचारलं जाऊ शकतं. सत्तेचा तिळगुळ सगळ्यांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असं राजकारण करावं. जिस तरह से सामना में कहा गया है कि भारतीय जनता पार्टी में अपराधियों को शरण देने का काम चल रहा है, ये बात सच है कि महाराष्ट्र के जितने अपराधी लोग हैं वो भारतीय जनता पार्टी में शामिल हो रहे हैं. हमें लगता है आगामी चुनाव शिवसेना अपराधियों की पार्टी है, ये जग जाहिर है. अब अपराधियों का मुकाबला करने के लिए अपराधी जुटाए जा रहे हैं कि ये सवाल खड़ा होता है. लेकिन शिवसेना का ये कहना कि अन्य पार्टियों से अपराधी लाए जा रहे हैं, हमें लगता है ये भ्रम पैदा करने वाली स्थिति है. शिवसेना खुद अपराधियों का अड्डा है और ये बात सच है कि अपराधियों का जमोड़ा भारतीय जनता पार्टी में हो रहा है. शायद गुंडों का मुकाबला गुंडों से करने की तैयारी भारतीय जनता पार्टी कर रही है.